मग क्वेश्चन इज हाऊ टू स्टडी. सो फिजिकल लेवलला बघायला पाहिजे का मॉलिक्युलर लेवलला बघायला पाहिजे? कारण तुम्हाला सर्वांना माहिती की प्लांट जे दोन प्रकारचे ब्रॉडली डिफाईन केले, की जे प्लांट्स आपण सिटीत ग्रो करतो त्याला आपण क्रॉप प्लांट म्हणतो. बरोबर आहे, समजतंय सर्वांना? शेतात जे आपण ग्रो करतो त्याला आपण क्रॉप म्हणतो, पिकं म्हणतो. बरोबर आहे, आणि जे दुसऱ्या प्रकारचे प्लांट्स आहेत जे की जंगली म्हणतो, वाईल्ड प्लांट्स. बरोबर आहे, म्हणत आहे ना तुम्ही की आपण वाईल्ड प्लांट वर काही फवारतो का? त्यांना काही फर्टिलायझर्स टाकतो, त्यांना इरिगेट करतो, प्रक्रिया असावी. आपल्या अॅग्रिकल्चर प्लांट ला असं केलं तर काय होईल? काही येणार नाही, म्हणजे काहीतरी बदल झालेला आहे. बरोबर आहे, जसं आपल्याला बाटलीबद्दल पाणी पिवायला लागतं, पण खेड्यात राहत असाल तुम्ही तर आपण नदीला असा थापिरा करून ताप करून पाणी पिले तर नदी किती वेळ असते माहित नाही. राहुलचं जनरेशन माहित नाही, परंतु मी पिले की पाणी प्यायचं असेल तर नदीच्या कळ्याला थापिरा करायचा, मस्त पाणी प्यायचं. काय फरक आहे, काय फरक कशा म्हणून असं करायचं? सो दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट टू नेचरमध्ये. दोन प्रकारचे प्लांट्स आहेत, अॅग्रिकल्चर म्हणजे क्रॉप प्लांट्स म्हणजे पिकं आणि वाईल्ड प्लांट्स. तर तुम्ही म्हणजे मी माझं पहिले 5-6 वर्ष पीएनबी आणि फर्स्ट बोर्ड जॉब, त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की आपण चिप्पीमध्ये म्हणजे हरभऱ्यामधला डिफेन्स मेकॅनिझम समजून घ्यायचा आहे किंवा तुरीमधला डिफेन्स मेकॅनिझम समजून घ्यायचा आहे, तर मला असं वाटलं नंतर 5-7 वर्षानंतर लागेल कळायला मला की आपण आपली हायपोथेसिसच चुकीची आहे. जर तुरीवर इन्सेक्ट एन्जॉय करतोय किंवा हरभऱ्यावर जर इन्सेक्ट नाईसली कम्प्लीट द लाईफ सायकल आणि एन्जॉय करतोय, मस्त राहतोय, कापतोय, पिकाचं नुकसान करतोय, तर चिप्पीचा आणि तुरीचा किंवा कापसाचा डिफरेन्स मेकॅनिझम स्टडी करून काय मिळणार आहे? जिथे डिफेन्सच नाही तिथे मी काही शोधा वेगळं डिफेन्स शोधा म्हणजे मला 6 वर्ष लागेल करायला. आणि काय म्हणजे मी असं काही स्टोरी करून सांगत नाही, तुम्हाला स्टोरी करून सांगायचा प्रयत्न करतो कारण तुम्ही समजून घ्याल. तर 6-7 वर्ष आय वॉज स्ट्रगलिंग टू अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरेन्स मेकॅनिझम इन चिप्पी अँड व्हॉट इज द डिफरेन्स मेकॅनिझम इन बीजेपी. आणि आय रिअलाइज की जर हे इन्सेक्ट त्या झाडावर व्यवस्थित जगू शकतात, त्यांची लाईफ सायकल व्यवस्थित प्रमाणे पूर्ण होते आणि हे इन्फेस्टेशन होतं, म्हणजे टिपिकली समजा कॉटन प्लांट 5-6 महिने फील्डवर राहतो त्यांनी. बरोबर आहे, 5-6 महिने राहतो आणि जो इन्सेक्ट आम्ही स्टडी करतो किंवा आपण जो म्हणतो की जो डेंजरस इन्सेक्ट आहे त्याला बोलवून म्हणजे बोंडाळी किंवा शेंगाळी किंवा काटा आळी म्हणतो, ती एकच आळी हेलिकॉप्टर विजरा असा इन्सेक्ट आहे. तो एकच आळी जर हरभरा गेली तर त्याला आपण घाटे आळी म्हणतो, तीच आळी जर टोमॅटो वगैरे तर आपण त्याला फ्रूट आळी म्हणतो, फळ आळी म्हणतो, तीच आळी जर तुरीवर गेली तर त्याला शेंगा आळी म्हणतो आणि तीच आळी जर कॉटनवर गेली तर त्याला बोंड आळी म्हणतो. ही आळी जर समजा ती लाईफ सायकल जर विचार केला तर ती 35 दिवसाची साधारणतः, म्हणजे अंड नंतर लार्वा प्युपा आणि अडल्ट पूर्ण लाईफ सायकल व्हायला 35 दिवस लागतात. तुम्ही इमॅजिन करा आणि एक मादी त्या इन्सेक्टची एका जनरेशन मध्ये किमान 300 आणि मॅक्सिमम 3000 पर्यंत अंडे घालू शकतो एक मादी. आणि कॉटन पीक जर आपल्या शेतावर 5-6 महिने घात असल तर 3 ते 3 लाईफ सायकल पूर्ण होणार. म्हणून शेतकऱ्याला कळायच्या अगोदरच पॉप्युलेशन एवढं बिल्ड होतं की सेकंड जनरेशन म्हणजे एका असं तरी झालं की एका मादीनं 300 झाडे घातले आणि 300 पैकी 200 जर इव्हन लार्वामध्ये कन्वर्ट झाले, म्हणजे न्यूमेंट जर आले, तर तुम्ही एका मादीपासून अशा पहिल्या जनरेशनमध्ये जर समजा 1000 माद्या असतील तर नेक्स्ट जनरेशन मध्ये किती झाले त्याला मल्टिप्लाय बाय 2 आहे. आणि ते यू डोंट मीन ऍक्च्युअली ते एवढ्या आळ्यांचं प्रमाण वाढतं तुम्हाला शेतकऱ्याला काही हातच करायचं. दिस इज द रिअलिटी. सो वी नीड टू अंडरस्टँड हाऊ इज द लाईफ सायकल. म्हणजे आम्ही गेल्या 25 वर्षांमध्ये मी प्रवेश केली, माझा पीएचडी झाला 1995 गेल्या 25 वर्षात असं लक्षात आलं की आपण ज्यावेळेस मी काम करतो प्लांट इन्सेक्ट इंटरॅक्शनवर तर माझे जास्त शोध निबंध म्हणजे रिसर्च पेपर्स आर ऑन इन्सेक्ट्स दॅन द प्लांट्स. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या एनिमीची स्ट्रेंथ नाही कळत तोपर्यंत तुम्ही चांगली स्ट्रॅटेजी डेव्हलप नाही. बरोबर आहे, आणि मग आम्ही त्या इन्सेक्टवर काम करत होतो. म्हणजे ते तुम्हाला आता कन्व्हिन्स केलं की इन्स्टेड ऑफ स्टडींग द प्लांट फेसेस इन द प्लांट विच आर होस्ट ऑफ दिस इन्सेक्ट यू शुड लुक फॉर मार होस्ट.
याचं कारण असं डोमेस्टिक म्हणजे पिकामध्ये डिफेन्स का कमी झाला असावा, कारण आपण ज्या ज्यावेळेसपासून ऍग्रिकल्चर करायला लागलो आहोत म्हणजे आपण हंटरस आणि गॅदरस होतो, दहा वर्षापासून आपण सिव्हिलायझेशनच्या मोडमध्ये आलो म्हणजे शेती करायला लागलो थोड्या वेळा म्हणजे त्यावेळेस आपण सिलेक्शन करत गेलो, म्हणजे आज आपण त्याला मॉडर्न बिल्डिंग होत असतो तर त्यावेळेस सिलेक्शन होतो आणि सिलेक्शन करताना आपल्या काय काय क्रिया असतील आपला विचार करतो, समजा टोमॅटो असेल तर काय काय क्रिया असेल, चांगला मोठा साईजचा टोमॅटो असावा, चांगला लाल कलरचा असावा, हे सर्व सिलेक्शन करताना त्याचा डिफेन्सचा कधी विचार नाही केला, म्हणून आपले सर्व पिकं डिपेंडिंग ऑन फर्टिलायझर्स किंवा दे आर लाईक हेवी डिपेंड ऑन द इरिगेशन, सो दॅट्स वाय अवर मोस्ट ऑफ द क्रॉप प्लांट्स आर ससेप्टेबल फॉर ड्युरल बायोटिक एज वेल एज अबायोटिक स्ट्रेसेस. याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, पण सांगायला पाहिजे की आपण ग्रीन रेव्होल्युशन जे खूप बेनिफिट घेते, सत्तरच्या दरम्यान जे नॉर्मन रोडला फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन म्हणले जातो आणि इंडियन कंटेक्स्ट मध्ये डॉक्टर स्वामीनाथन त्यांना फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन भारतासाठी म्हटलं जातो, त्यांनी बरेचशा अग्रिकल्चर मध्ये मोठ्या प्रमाणात बदल आणले आणि दॅट्स वाय आज म्हणजे 1960-65 असेल की 60-65 अगोदर आपल्याकडे लोक कॅनडामधून कंटेनर येण्याची वाट बघायची, तर आपल्याला इनफ फूड नाही तर प्रोड्यूस करायचं होतं बरोबर सर, गहू किंवा मिलो बाहेर देशातून यायचं, पण ग्रीन रिव्होल्युशन मुळे काय झालं की जी होती बिकॉज ऑफ ऑल दिस अग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपण 10 पट वाढवलो, साधारणतः 10 पट क्लीन पाडले काय त्याचं मोठं संशोधन म्हणजे काय माहिती करणं की पहिले जे आपल्या लँड रिसोर्स पॉलिसी होते त्यांची हाईट जास्त होती, बेसिकली ग्रीन रिव्होल्युशनचा फंडा इतकाच एक होते ते कम फक्त ड्रॉप व्हरायटीज ऑफ राईस ऑर इव्हन बीन अँड सो, आणि त्याचा सिम्पल आता सायंटिस्ट तुम्ही विचार करू शकता, आता रिसर्चर विचार करू शकता की प्लांट न्युट्रिटी ग्रोथ मध्ये जास्त इन्व्हेस्ट करण्याच्याऐवजी रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन मध्ये म्हणजे सीड्स मध्ये इन्व्हेस्ट करावं, म्हणजे फक्त नुसते पान वाढवून नाही चालणार, तर पानाची एनर्जी पानाचे फोटोसिंथेसिस एनर्जी तयार होते किंवा जे ग्लुकोज तयार होते किंवा जे काय मेटाबॉलिझम मधले प्रॉडक्ट आहेत ते कन्वर्ट करता येते, त्याला सोर्स टू सिंक रिलेशनशिप म्हटलं जातं, म्हणजे युटिलिटीजची ग्रोथ आहे त्याचं ट्रान्सलेशन सीड्स मध्ये किंवा फ्रुट्स मध्ये करण्यासाठी ती प्रक्रिया रिझर्वेशनमध्ये जाईल, तर त्याचे रिझर्वेशनचे इफेक्ट आहेत तर आपण तुम्ही इमॅजिन करा निसर्गामध्ये असतं कधी असतं का की 2 एकर पॉडक्ट निसर्गामध्ये असं असतं मिक्स असतं, म्हणून आपलं जर ट्रॅडिशनल क्रॉपिंग सिस्टीम बघितलं तर आपल्याकडे इंटर क्रॉपिंग करतात, म्हणजे बाजरी पेरली तर 3 काकड्या तुरीचे असतात किंवा मुगाचे असतात किंवा मटकीचे असतात किंवा इंटर क्रॉपिंग आपल्याकडे खूप चांगलं होतं, तसं मॉडर्न ह्याच्यामध्ये मेकॅनाइज आपल्याला शेती करण्यामुळे आपण आपल्याला शेती अशी बरी वाटते एकदम क्लीन आहे फक्त, पण आहे निसर्गाचे अगेन्स्ट केले पण आपण आता परत नाही जाऊ शकतो, वी कॅन नॉट गो अवे वॉट वी आर डूइंग हे पहिला म्हणजे असतं, सो वी हॅव टू डील विथ द सिच्युएशन अँड व्हॉट इज द प्रॉब्लेम राईट नाऊ, फिलॉसॉफिकली आय एम अगेन्स्ट टू यूज द केमिकल पेस्टिसाइड्स, द रिझन सिम्पल आहे ऍज अ सायंटिस्ट आय विल ट्राय टू कन्व्हिन्स यू की तुम्हाला सर्वांना नियम माहिती आहे की तुम्ही एखाद्या पॉप्युलेशनवर तर स्ट्रॉंग सिलेक्शन प्रेशर टाकलं बरोबर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही टॉक्सिन्स वापरले तुम्ही यू आर पुटिंग स्ट्रॉंग सिलेक्शन प्रेशर की यू वॉन्ट टू किल द इन्सेक्ट्स, तुम्ही जर तसं केलं तर त्याच्यातला 10,000 एक इन्सेक्ट वाचेल पण ही म्हणजे की दॅट इन्सेक्ट ही वर्षी आय डोंट नो मी नेलं जसं की आपल्या अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट आपल्याला प्रत्येक 5 वर्षाला अँटीबायोटिक्सचं रिव्हन नेक्स्ट जनरेशन बघावं लागतं, म्हणजे जे अँटीबायोटिक 10 वर्षापूर्वी इफेक्टिव्ह होते ते आज इफेक्टिव्ह नाही, कारण वी आर युजिंग टॉक्सिन्स वी आर ट्राईंग टू वाईप आउट बेसिकली हा फंडा रिजनरेशन चुकीचा आहे, निसर्गाचा नियम सिम्पल आहे लिव्ह अँड लेट अदर्स लिव्ह, आपला नियम काय ओनली वी विल दॅट इज अ प्रॉब्लेम, सो तुम्ही जर इंडस्ट्री तुम्ही जर ससेप्टिबल आणि रेझिस्टंट जर विचार केला तर तुम्ही जर स्प्रे केलं तर मेजॉरिटी मरतील, पण हे जे पिवळे दिसतात ते राहतील आणि एका स्टेजला जर होईल की हे निघून जाते आणि फक्त पिवळे राहतील चार एक रेजिस्टर ते करून सांगा, खूप आपला खरा प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्हाला किती टॉक्सिक म्हणजे मला पर्सनली आज अ सायंटिस्ट आणि मध्ये ओपिनियन असू शकते चुकीच्या असू शकते किंवा लोकांना पडणं घालू शकते, पण मला असं वाटतं की आपण कोणतंही टॉक्सिक नाही वापरायला पाहिजे फील्डमध्ये आणि निसर्गाच्या अजून आपण चूक करतो बीडी टॉक्सिनला बायोपेस्टिसाइड म्हणले जातं, पण तुम्ही विचार केला त्याचा मेकॅनिझमचा तरी किलिंग डेज
तर निसर्गात आहे का तुझं म्हणून आम्ही थोडस फेरपूज विचार केला आणि हे दोन रिव्ह्यू मला सांगणं जरुरी आहे कारण हे एक रिव्ह्यू होता की मी खूप इम्प्रेस झालो होतो एक जगाचा मोठं नावाजलेलं जंगल आहे प्रोसिडिंग ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स युनिव्हर्सिटीचं त्याच्यामध्ये एक रिव्ह्यू आला होता त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला कनेक्टिव्ह विचार करायला पाहिजे इकोसिस्टमचा विचार करायला पाहिजे इन्स्टेड ऑफ जस्ट थिंकिंग ऑफ ओनली पेस्टिसाइड्स म्हणजे जसं कार्निव्हरस इन्सेक्ट्स कार्निव्हरस इन्सेक्ट्स किंवा क्रॉप इंडिपेंडेंट स्टडीच्या ऐवजी सर्वांनी मिळून एकत्र काम करायला पाहिजे ऍक्च्युअली टू अंडरस्टँड द इकोसिस्टम आणि मग जर आपण टोटल सिस्टीम मॅनेजमेंटचा विचार केला म्हणजे इंटिग्रेटिव्ह इंटिग्रेटेड पेस्टिसाइड मॅनेजमेंट जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने आपण क्रॉप लॉसेस कमी करू शकतो असं एक हायपोथेसिस त्यांनी मांडला होता आणि बऱ्यापैकी एफर्ट पण केला पण काय झालं ऍक्च्युअली इंटिग्रेटेड पेस्टिसाइड आपलं पेस्ट मॅनेजमेंटच्या ऐवजी ते इंटिग्रेटेड पेस्टिसाइड मॅनेजमेंट झालं बरोबर आहे सर फक्त पेस्टिसाइडचा डोस कसा असावा बऱ्यापैकी डिफाईन केलं जातं खऱ्या अर्थानं इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे होता पेस्ट कंट्रोलसाठी तो झाला म्हणजे काय झालं की नाही निसर्गामध्ये काय असतं की प्रेडेटर्स असतात म्हणजे त्या इन्सेक्टचे पण दुश्मन असतात पण ते पेस्टिसाइड्समुळे संपुष्टात आले मग आपण म्हटलं की नाही आपण ते पॅरास्टॉइड्स असे इन्सेक्ट वापरायला पाहिजे मग काय झालं रेअर रिलीज झालं तुम्हाला ती सिस्टीम समजली तर तुम्ही ते ऍक्च्युअली वापरू शकता सिस्टीमच समज घेणे आपल्याला की कसं असतं सिस्टीम समजण्यासाठी त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी खूप वेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर मला आश्चर्य वाटलं की 2014 परत त्याच विषयाचा त्याच जर्नलमध्ये रिव्ह्यू आर्टिकल पब्लिश झालं आणि ते सांगितले की स्किल इंडिया नॉट एबल टू डू दॅट म्हणजे जवळजवळ 17-18 वर्षांचं सुद्धा खूप सिस्टीममध्ये बदल झाला नाही त्यांनी सर्व जगाचा सर्वे केला आणि त्यांनी सांगितले की ते 20 पॉईंट सांगितले तुम्हाला फक्त 5 पॉईंट दिसत म्हणजे टॉप 5 पॉईंट जे आहेत ते एक्सप्लेन करणार काय प्रॉब्लेम आहे काय रिझन्स आहेत की आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी वापरू नाही शकत चांगल्या पद्धतीनं काय वाटायला ऑब्स्टॅकल्स तर इनसफिशियंट ट्रेनिंग आणि ट्रेनिंग टेक्निकल सपोर्ट हा त्याचं पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे लॅक ऑफ फेवरेबल गव्हर्नमेंट पॉलिसीज कारण आपण काय करतो पेस्टिसाइड कंपनीज फार्मर्स ह्या लो लेवल एज्युकेशन अँड लिटरेसी कारण काय होतं बऱ्याच वेळेस माझ्या शेजाऱ्याने पॉवर म्हणून मी पण पॉवर म्हणजे आम्ही काही फील्ड ड्राय करत होतो शिरूरला सर तर त्या कॅप्सिकम आहे म्हणजे ढोबळ ढोबळ मिरचीवर त्याला म्हटलं तुम्ही किती वेळेस पॉवरता तर मला सर 35 ते 40 दिवसानंतर ऑलमोस्ट 5 लिटर पॉवर म्हणलं का काही दिवसात मला मायक्रोन्यूट्रिएंट पॉवर ही जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे म्हणजे जस्ट पॉवरायला किती चांगलं येतं ही जी कन्सेप्ट आहे ती जरा चुकीची आणि हा तो सुद्धा त्याचं नाव सुद्धा राहुलच होतं आणि प्रोग्रेसिव्ह फार्मर होता पण तरी सुद्धा तो म्हणतो की नाही आम्ही काहीतरी फवारतो दॅट वॉज रॉंग म्हणून मी म्हणतो की लिटरेसी आणि आयबीएम म्हणजे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट बेस्ट मॅनेजमेंटचा जी अप्रोच आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे सिम्पल नाही तुम्हाला मल्टिपल अप्रोचेस वापरावं लागतं पुन्हा दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्रीज आहेत ज्या पेस्टिसाइड बनवतात त्या खूप पॉवरफुल आज जीएमओला जे विरोध करतात ते सर्व हेच लोक विरोध करतात असं मला वाटतं माझं प्रमाणितपणे म्हणते आणि लॉंग टर्म फंडिंग नका त्यावेळेस तुम्हाला इकोसिस्टम समजून घ्यायची असते कारण तुम्हाला लॉंग टर्म प्लॅन आहे तुम्ही 2 वर्षात आणि 3 वर्षात प्रॉडक्ट डेव्हलप नाही करू तर दीज आर द मेजर प्रॉब्लेम्स आणि फक्त हे भारतातच नाही पण हे जगामध्ये सर्व प्रॉब्लेम आणि काय अर्थाने सांगतो तुम्हाला मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून की फक्त भारतातच शेतकरी दुःखी कर असं नाही सर्व जगामध्ये शेतकरी आर ऑलवेज ऍक्च्युली आय विल से अनहॅपी आणि त्याला रिझन आहे सिंपल आहे की तुम्ही जर फॉर एक्झाम्पल हे जे स्टाईल मूवर आहे कोणत्या कंपनी लॉजिटेक कंपनीचे लॉजिटेक कंपनी तयार केली त्याची प्राईस कोण ठरवतं मी नाही करू शकतो लॉजिटेक ठरवतो शेतकरी जमानाचं प्राईस कोण ठरवतं शेतकऱ्याला घ्यायच्या वस्तू त्याचं प्राईस कोण ठरवतो त्याचे मॅन्युफॅक्चर दिस इज अ मेजर प्रॉब्लेम ऍक्च्युअली वाय फार्मर सर आले सो आय डोंट नो राईट आता फार्मर आय डोंट नो राईट से माझा टमाटा आज मला 100 रुपये किलो विकायला पाहिजे कारण माझा त्याच्यावरचा खर्च 60 रुपये आहे ते तुमचे दुसरं ठरवतं अँड दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम इट्स नॉट अन इनक्रीज सॉल्व होत सो माझ्या लॅबमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत आम्ही जे संशोधन करतो त्याच्यात की वी वॉन्टेड टू अंडरस्टँड प्लांट इन्सेक्ट इंटरॅक्शन आणि आयडेंटिफाय मॉलिक्युल्स किंवा प्रोटीन्स किंवा जीन्स प्लांटमध्ये आणि ते कसे आणि अनालाइज करायचे तुम्हाला सांगायचं दोन तास आणि मग तशा स्ट्रॅटेजी आपण वापरू शकतो का
आणि इन्सेक्ट आहे तो तुम्हाला सांगितलं मी बोलवून किंवा वाटबोर किंवा काय काय आहे जेवण करतो आणि सिस्टम स्ट्रॅटेजी आणि इन्सेक्ट बोलवतो. मला तुम्हाला सांगितलं की पी एच डी झाल्यानंतर काही दिवसांनी मला समजलं की जर प्लांट इन्सेक्ट मला स्टडी करायचं असतील तर मला रिअल बघायला पाहिजे नेचरमध्ये कसं असतं. इन्स्टेड ऑफ जस्ट लुकिंग इन टू द क्रॉप प्लांट्स म्हणजे पिकावर बघण्याच्याऐवजी मला निसर्गामध्ये काय असतं प्लांट इन्सेक्ट इंट्रॅक्शन आर यू ए ट्रेसिंग प्लांट सायन्स मध्ये पब्लिश झाला तर तुम्ही विचार केला प्लांट जस्ट हे पेंट केलेलं आहे इट नॉट रिअल प्लांट. तर तुम्ही जर प्लांटचा विचार केला तर प्लांटला काही असे इन्सेक्ट आहेत की जे लागतात पण बरोबर आहे सर्वांना माहिती की पॉलिनेशन मधलं बऱ्याच इन्सेक्ट होतं म्हणजे काही इन्सेक्ट आहेत जे प्लांटला डिस्ट्रॉय करतात डॅमेज करतात असे पण इन्सेक्ट आहेत दोन्ही प्रकारचे इन्सेक्ट आहेत. काही असे इन्सेक्ट आहेत की जे डॅमेज नाही करत पण ते परत लागतात फॉर एक्झाम्पल कार्निवरस इन्सेक्ट जे की काही इन्सेक्टचे दुश्मन आहेत असे पण इन्सेक्ट लागतात. हे झालं जमिनीच्या वर जमिनीच्या खाली तर बऱ्याच प्रिया टाकतात निमॅटोड्स किंवा सेव्हरल फंजी आहे वीट कॉजिंग ऑर्गॅनिझम हे सर्व खाली आहे. एवढंच काही तर सेनारिकल प्लांट आहे त्याच्याबरोबर त्याला आपण कॉम्पीट करावं लागतं न्यूट्रिशन साठी. तर जर तुम्ही निसर्गाचा जर त्या अर्थाने विचार केला तर अशी सिस्टीम जर विचार केला तर प्लांट कडे खूप मोठे किंवा खूप सिस्टमॅटिक वे आहे की जो पॉलिनेटर आहे त्याला कसं अट्रॅक्ट करायचं प्लांटला चांगलं माहिती कदाचित मराठी इंग्लिश किंवा हिंदी त्याला येत नसेल पण केमिकल लँग्वेज आहे प्लांट आणि तो निसर्गाशी बोलतो म्हणजे रात्री संध्याकाळी 4 वाजता खुलते म्हणजे आपण ऑफिस मधून किंवा कॉलेज मधून घरी जातो आपल्याला चांगला वाटाय म्हणून नाही असं तर असेल तर चुकीचं समज का होत असेल विचार करायला पाहिजे किंवा ब्रह्मकमळात असली बोलत म्हणजे का बोलत असेल कारण त्याचं पॉलिनेशनचे जे इन्सेक्ट आहेत ते रात्री ऍक्टिव्ह असतात मग आफ्टरनून इन्सेक्ट असतात ते लाईट रेकॉर्ड करून करतो आपल्यासाठी नाही. तर प्लांट कडे कोणती लँग्वेज आहे केमिकल लँग्वेज आहे ते टॉक टू द नेचर व्हेरी नाईस तो ते अट्रॅक्ट द